मनपा में हुए स्टेशनरी घोटाले को लेकर दिन ब दिन नए खुलासे होते जा रहे हैं। उसी श्रृंखला में आज 13वीं बैठक संपन्न हुई, जिसमें सभी अधिकारी और सभी विभागों की हियरिंग पूरी हो चुकी है। आने वाले बैठक में यह अहवाल महापौर को सौंपा जाएगा, ऐसा स्थायी समिति सभापति अविनाश ठाकरे द्वारा कहा गया है। स्टेशनरी घोटाळ्याचा चौकशीचा आज 13वीं बैठक होती आणि आज हे आतापर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांच्या सर्व विभागाच्या हियरिंग पूर्ण झालेले आहे आणि येणाऱ्या बैठकीमध्ये आम्ही तो अहवाल मान्य महापौर यांना सादर करणार आहोत, कारण ही आमची शेवटची सभा राहील येणारी आणि 4 मार्चला आमचा कार्यकाळ संपतो आहे। त्याच्यामुळे आत्तापर्यंत जी चौकशी झाली त्याचा प्राथमिक अहवाल आम्ही येणाऱ्या 2 दिवसांमध्ये माननीय महापौर यांच्याकडे सादर करणार आहोत। ज्या जे अधिकारी आम्हाला दोषी आढळले त्यांची नावं त्या अहवालामध्ये आहे। ज्या ज्या विभागामध्ये हा गैरप्रकार झाला त्या विभागाचं नावंसुद्धा त्यांच्यामध्ये किती रकमेचा एकूण गैरव्यवहार आहे त्याची संपूर्ण माहिती त्या याच्यामध्ये आहे, अहवालामध्ये नमूद केलेली। आतापर्यंत 5 ते 6 करोड रुपयाच्या जवळपास हा गैरव्यवहार आहे अशा प्रकारचा आमच्या समितीच्या निदर्शनास आलेला आहे आणि त्याची व्याप्ती अजूनही मोठी राहू शकते, परंतु आज आम्हाला प्राथमिक अहवाल द्यायचा असल्यामुळे त्याची चौकशी पुढच्या काळात कशी होईल महासभा ठरवेल।